सुमित्रनगर शेळगी येथील आमदार दीपक आबा साळुंखे पाटील सामाजिक संघटना व मदिना युवक संघटना संपर्क कार्यालयात जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून महापालिका आरोग्य खात्यातील सफाई महिला कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या फोटोस पुष्प अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रत्नमाला मराठी विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळकृष्ण लाड, सोलापूर महानगरपालिकेचे कर संकलन प्रमुख व्ही पी थडसरे, संस्थापक अध्यक्ष मुस्ताक पटेल, क्षीरसागर इनामदार एसआय जमादार नागेश कोप्पा, मार्गदर्शक मोहसिन इनामदार, शहर उत्तर विधानसभा महिला आघाडी अध्यक्षा आफरीन पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झालं. मातोश्री रत्नमाला मराठी विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळकृष्ण लाड जागतिक महिला दिनानिमित्त आपले विचार मांडले. मोहसिन इनामदार व कर संकलन अधिकारी क्षीरसागर यांनी सुद्धा आपले विचार मांडले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष मुस्ताक पटेल यांनी केलं तर आभार मोहसिन इनामदार यांनी केलं. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सादिक ताडे, सादिक कोतिबिरे, फिरोज शेख, जुनेद पटेल, इकबाल मुल्ला आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतला. निमित्त मदिना युवक संघटना यांच्या वतीनं आपल्या वार्डातील सफाई कामगार महिला यांचा सत्कार आम्ही कचरे टाकणाऱ्या लोकांकडून, जे आम्ही कचरेवाले आहे त्यांनी खरं सफाईवाले आहे, जे मोदींनी पण सांगितलं आहे की खरोखर आमचं आज आम्ही जे रुबाबाद जिथं आमच्या भागात आम्ही फिरतो हे यांच्या जीवावरच आहे. म्हणजे पूर्वी आम्हाला नाक बंद करून फिरावं लागायचं, आज कोरोनामुळे मास्क लावतो, पूर्वी विनाकारण मास्क लावावं लागत होतं, आज कोरोनानंतर मास्क तुम्ही काढू. खरोखरच आम्हाला जे शुद्ध वातावरण जे शुद्ध मिळतं इथं ते ह्यांच्यामुळेच आहे आणि ह्यांचा सत्कार आज मुस्ताकनी घडून आणलं. खरोखरच त्याचं कौतुक करावं ते कमी आहे, कारण आज त्याला फक्त बोलता कमी येत आहे पण काम खूप चांगलं आहे. कारण मागच्या वेळेला पण मी पाहिलो की अपंग महिलांचा जो सत्कार त्यांनी घडून आणला आणि हे त्यांनी घडून आणला, हे सगळे कार्यक्रम करतो कशाच्या जीवावर, घरात त्याची पत्नी त्याचे घर सांभाळते म्हणून त्याच्यासुद्धा त्याच्या पत्नीसाठी सुद्धा सगळ्यांनी टाळ्या द्यायला पाहिजे आणि पुढच्या वेळेस त्याच्या सहपत्नीक त्याचा सत्कार करू. आपण फक्त त्याचा एकट्याचा सत्कार नाही तर सहपत्नीचा सत्कार करू. आणि ह्या कार्यक्रमाला सर्व उपस्थित असलेले सगळे व्यासपीठावर तडसळे साहेब, कोप्पा साहेब, बंडगर आहेत आणि इनामदार साहेब, क्षीरसागर साहेब आणि आमचे मित्र मोसी. आणि कोप्पा सरांनी सांगितलं की फक्त महिला ज्या आज माझा फक्त महिला दिन साजरा करून उपयोग नाही, आता मला मी घरी असताना मला कोणाला पुस्तकाचा कार्यक्रम जीवन काय पप्पा बोलवलं त्यांनी महिला दिन आहे, आईला पण तुम्ही शुभेच्छा द्या का? म्हणलं आईला काय शुभेच्छा द्यायचं आहे, तिथेच राज्य आहे, महिला दिन कायम 12 महिने खरं मला सुद्धा बरं महिला दिन साजरा करण्यात काय, असं प्रत्येका ठिकाणी असं वातावरण व्हायला पाहिजे. आणि आई मी सुद्धा आईला आईच्या बाबतीत सर्वात खूपच मान सन्मान करतो, त्याच्यामुळे मी हे जग पाहतोय की कारण आमची आई सुद्धा अशिक्षित 24 शिकले.